मी तुझ्यासाठी आणि ही दुनिया फक्त आपल्या दोघांसाठी. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा डेमो तुम्ही पाहिलाच असेल मित्रांनो की आजचा व्हिडिओ आपला खूपच भारी झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. सर्व बीट मार्का आणि शेक इफेक्टही मिळतील. तर आपल्या व्हिडिओला कोणताही पासवर्ड नसतो मित्रांनो, आपल्या लिंक्सला कोणत्याही. तर लवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर आणि आपल्या बेल आयकन ऑन ठेवा, कारण की आपल्या दर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, काही वेळ नाही घालवता आपल्याला व्हिडिओ चालू करूया. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कारण की आम्हाला प्रतिसाद मिळत असतो मित्रांनो. तर लवकर व्हिडिओला चालू करूया. तसं व्हिडिओला लाईट मोशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली बीट मार्कही ओपन करून घ्यायचे. ओपन इन्स्टॉल झाल्यानंतर अशी ते आपला लोगो येईल त्यामध्ये. तर लोगोला आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. लोगो डिलीट केल्यानंतर आपल्याला यामध्ये ओरली इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओरली इफेक्ट ॲड करून घेण्यासाठी मी माझ्या मटेरियलमध्ये जातो आणि ओरली इफेक्ट ॲड करून घेतो. असा काही आपला ओरली इफेक्ट आहे, तो ओरली इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ओल्ली इफेक्ट ॲड केल्यानंतर फर्स्ट बीट रूम आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. तिथपर्यंत कट केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला यामध्ये अजून इमेजेस ॲड करून घ्यायच्या आहेत. ते इमेजेस मी स्क्रोल करतो, कारण की इथं लवकर बटन आपल्याला इमेजेस मिळालेले आहेत. आणि त्यानंतर मी एक एक करू व्यवस्थितपणे लावून घेत आहे. एक एक करू मी व्यवस्थितपणे इमेजेस लावत आहे. मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितपणे लावून घ्या. आपल्याला एक एक करून आपल्याला इमेजेस व्यवस्थितपणे लावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला सर्व इमेजेस मी डिस्क्रिप्शन ऑल मटेरियल लिंक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. आणि आपल्या जर तुम्हाला फ्रीमध्ये लागत असेल तर मित्रांनो, तुम्हाला मी टेलिग्रामवरती आपलं टेलिग्राम लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. लवकर जाऊन टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण की आपल्या टेलिग्रामलाही मी मटेरियल देत असतो. तर व्यवस्थितपणे मी सर्व इमेजेस लावून घेतो आहे व्हिडिओला स्किप करून जरासं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक PNG ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही PNG ॲड करा आणि मग इथून इफेक्ट त्याचं असं कॉफी करून घ्यायचं आहे आणि तुम्ही लावून घ्या. इथं माझ्या सध्या मी आता कॉफी करून घेतो, कॉफी लेअर, कारण की माझ्याकडून जरासं PNG सापडणार नाही लवकर माझ्याकडे. तर मी PNGला डायरेक्टली कॉफी लेअर करून इथे पेस्ट लेअर करतो आहे. पेस्ट लेअर करतो आणि त्याचा इफेक्ट डिलीट करून डबल एकदा इफेक्ट कॉफी करून पेस्ट करतो तिथे आणि लेअर पूर्णपणे लास्टला सरकून घेतो. असं सरकावल्यानंतर वाहून जर असं इमेजेस दिसत आहे तर थोडंसं असं अलीकडे काही करून घेतो. तुम्ही PNG तुमच्या गॅलरीतूनच घ्या आणि इफेक्ट कॉफी करून इथे लावा त्याचा, तवाच बेटर दिसेल. मी तसंच करणार आहे. मी तुझ्यासाठी आणि ही दुनिया फक्त आपल्या. असं झाल्यानंतर वाहून आपल्याला यामध्ये शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर आता बाकी बारीक इमेजेस आहेत बघा, त्यांसाठी आता कोणता इफेक्ट लावायचा आणि बाकीच्या मोठ्या इमेज त्यांच्यासाठी कोणता लावायचं ते बघूया, सांगतो तुम्हाला. तर आता ब्लँक नावाचा हा असा इफेक्ट आहे, तो तुम्हाला जाऊन तो कॉफी करून घ्यायचा आहे. रेड इमेजेसचा इफेक्टमधून कॉफी करून घ्यायचा आहे. कॉफी केल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. आपल्या बीट मार्कमध्ये यायचं आहे. बीट मार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेजवर यायचं आहे आणि ती तुम्हाला सोडून द्यायची आहे. फर्स्ट इमेजही सोडून द्यायची. तुम्हाला मी टायमिंग सांगतो, तर तुम्हाला 9.3 सेकंदपर्यंत तुम्हाला एक इफेक्ट हा इमेजला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10.22 इफेक्ट लावून द्यायचा आहे ह्यावाला. त्यानंतर पुढं 13.11. त्यानंतर पुढं तुम्हाला येऊन 14.26 ही ह्यावाला PNGला मोठा इमेज आहे तर तिथे लावून घ्यायचा आहे. त्यानंतर 16.19, त्यानंतर 18.22, त्यानंतर पुढे 20.18, त्यानंतर 23, त्यानंतर 24.14. त्यानंतर तिथे पेस्ट केल्यानंतर आपल्याला 26.वर जायचं. इफेक्टमधून 3 डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इफेक्ट लावणं झालेला आहे हावाला. तर कट करून घ्यायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये यायचं आहे आपल्या. आल्यानंतर आपल्याला 3rd इफेक्ट आहे बघा, असं काही. तर त्यानंतर त्याला कॉफी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कट करून बीट मार्कमध्ये यायचं आहे. आपल्या
बिटमार्कमध्ये जे आपले बिटमार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला तर बाकीचे जे सर्व इमेजेस आहेत त्यांना सर्व इमेजेसला हवाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ते मी एक एक करू करू लावून घेतो बाकीच्या सर्व इमेजेसला. ते मित्रांनो आता सर्व इमेजेसला लावल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे इथे, आणि त्यानंतर आपल्याला एक पीन जी ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये. ते मी ॲड करून घेतो. ब्लॅक शॅडो पी एन जी नावाचं एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आपल्याला. इफेक्ट म्हणता एक पी एन जी तो आता मी सापडतो आहे तुमच्या गॅलरीमध्ये. तुम्ही जाऊन तिथे असेल तुमचं मटेरियल तिथे जाऊन घेऊ शकता. तुम्ही सापडला आहे मला तो. त्यानंतर मी प्लस करून घेतो. ॲड करून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थितपणे लावून घेऊ. असं काही व्यवस्थितपणे मी लावून घेतो थोडंसं झूम करून. असं लावल्यानंतर लास्टला येऊन मी सरकून घेतले, आणि त्यानंतर आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो ना आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ झाल्यानंतर आपलं मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ प्ले करून दाखवतो मी तुझ्यासाठी आणि ही दुनिया फक्त आपल्या दोघांसाठी.